नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची स्थापना. रामनवमी अथवा अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर राम मंदिर उभारणार स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी सांगितलं. ज्या साधन सामुग्रीचा उपयोग केला जाणार आहे ते यापूर्वीच तयार आहे. आणि शिवसेनेचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची बोगस डिग्री. आता बातम्या सविस्तराने. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत केली. न्यासाच्या 15 सदस्यांच्या या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ 92 वर्षीय के पराशरण स्वामी गोविंद देवगिरी यांच्यासह 15 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील श्री मानसर अपार्टमेंट येथे त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी बोलत होते. या देशातल्या राष्ट्रीय समाजानं अनेक शतकांच्या पर्यंत भगवान रामचंद्रांच्या भव्य मंदिराच्या उभारणीकरता एक संघर्ष केला. त्या संघर्षाला पूर्णविराम मिळून आता त्या मंदिराच्या उभारणीचं कार्य आरंभ होतं आहे, याचा सर्वांनाच आनंद आहे. त्या सेवेसाठी मलाही बोलावण्यात आलं आणि त्या न्यासामध्ये स्थान देण्यात आलं. मला असं वाटतं की भगवान रामचंद्रांनी मला या सेवेकरता योग्य मानलं ही माझ्यावरती त्यांची अत्यंत मोठी कृपा आहे. मी ते विनम्रतेनं स्वीकारतो आणि अशा प्रकारची सेवा उत्साहानं चोखपणे बजावण्याचा संकल्प करीत मी त्याकरता प्रवृत्त होतो. अयोध्येतील प्रभू रामचंद्राचे मंदिर भारतीय एकात्मतेचे प्रतीक असणार आहे. मंदिर साकारणार असल्याचा आनंद आहे, पण यात कोणत्याही समुदायाची हार व विजयाची भावना नाही. भारताचा प्राण प्रभू रामचंद्राच्या विचारांमध्ये आहे. राम मंदिराच्या निर्माणाचा निर्णय हा या पिढीसह पुढच्या अनेक पिढ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांची पूर्तता असल्याचे उद्गार स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी काढले. सर्वांच्या करता मी इतकंच आवाहन करेन की आपण सर्वजण एक दिलानं मिळून प्रभू रामचंद्रांचंच नव्हे तर आपल्या राष्ट्राचं हे सर्वश्रेष्ठ प्रतीक ठरेल अशा प्रकारचं ते मंदिर उभारणीमध्ये प्रत्येकानं आपला वाटा उचलावा आणि या मंदिराच्या उभारणीसोबत आपल्या देशाचीही अजिंक्य अशा प्रकारची उभारणी करण्याकरता आपण कटिबद्ध व्हावं असं माझं आवाहन आहे. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यासोबत मी जोडला गेलेला असल्यामुळे यासाठी यापूर्वी जे प्रयत्न झाले त्या सर्वांची मला जाणीव आहे आणि मला हे ठाऊक आहे. मी ते प्रत्यक्षपणे बघितलं आहे की गेली 20 वर्ष या मंदिराच्या उभारणीकरता ज्या पाषाणांचा उपयोग होणार आहे त्यांच्या कोरण्याचं काम अयोध्येमध्ये चालू आहे. कारसेवकपुरम या ठिकाणी जवळपास 80% अधिक अशा प्रकारचे पाषाण घडून तयार आहेत. त्यामुळे या मंदिराच्या उभारणीकरता सामान्यतः 2 वर्षापेक्षा अधिक कालावधी लागेल असं मला वाटत नाही. प्रभू रामचंद्राचे भव्य मंदिर निर्माण करण्यात यावे याकरिता ज्या साधन सामग्रीचा उपयोग केला जाणार आहे ती यापूर्वीच तयार आहे, त्यामुळे या मंदिराची उभारणी करण्याकरिता अधिक विलंब करू नये. रामनवमी अथवा अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर राम मंदिर उभारण्याचा शुभारंभ करावा असे सुचवण्यात आले आहे. दरम्यान न्यासाच्या नवीन सदस्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा होऊन यावर निर्णय घेण्यात येईल असेही स्वामी गोविंद देवगिरी यांनी म्हटलंय. 15 ट्रस्टी असणार आहेत, त्यापैकी 10 नियुक्ती झालेली आहे आणि आम्ही 10 लोकांनी मिळून आणखी 5 लोकांची नियुक्ती करावयाची आहे. एकदा अशा प्रकारची नियुक्ती झाली की त्यानंतर या मंदिराकरता लागणारा प्रत्येक निर्णय आम्ही घ्यायचा आहे आणि त्याकरता तयारीही आम्ही करायची आहे. अशा प्रकारची जबाबदारी शासनानं आमच्यावरती टाकलेली आहे. माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या डिग्रीवर संशय निर्माण करणाऱ्या संस्थेने आता शिवसेनेचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची डिग्री बोगस असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी केअर ऑफ पब्लिक सेफ्टी संस्थेचे डॉक्टर अभिषेक हरिदास यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
भाजपाचे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या डिग्रीवर डॉक्टर अभिषेक हरिदास यांनी आक्षेप घेत संशय व्यक्त केलाय. त्यानंतर आज पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अनेक आजी माजी नेत्यांची नावे घेत त्यांच्या शैक्षणिक डिग्री बोगस असल्याचा दावा केलाय. शिवसेनेचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय रवींद्र सामंत यांची पदवी बोगस विद्यापीठाची आहे असा आरोप त्यावेळी केला गेला. डॉक्टर अभिषेक हरिदास म्हणाले, मंत्री उदय रवींद्र सामंत यांनी इलेक्शन कमिशन 2019 ॲफिडेव्हिटनुसार डिप्लोमा ऑटोमोबाईल हे ज्ञानेश्वर विद्यापीठातून झाले आहे. त्यापूर्वी भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांची पदवी ही संत ज्ञानेश्वर विद्यापीठातून झाली होती. तसेच शिवसेनेचे मनोहर जोशी हे ज्ञानेश्वर विद्यापीठाचे कुलपती होते. ज्ञानेश्वर विद्यापीठ हे बोगस विद्यापीठ आहे, कारण त्याची स्थापना ही ना राज्य सरकारने केली ना केंद्र सरकारने, असंही ते म्हणाले होते. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे हे पडताळावे लागेल, हे मात्र निश्चित. एखाद्या विद्यापीठाला UGC बोगस ठरवलं असेल किंवा एखादं विद्यापीठ जर अस्तित्वात जर नसेल तर त्याला आपण बोगस म्हणतो. या बोगस विद्यापीठातनं आपले केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी पदवी घेतली होती. यांचं विद्यापीठ होतं द ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी फॉर कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन, जे श्रीलंकेत अस्तित्वात नाही आणि त्यांचा दावा आहे ते श्रीलंकेत अस्तित्वात आहे. याविषयी माननीय जोंधळे कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत याप्रमाणे आम्ही माननीय लोकसभापती यांच्याकडे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यास सँक्शनिंगला पाठवलेलं आहे. त्यानंतर उदय सामंत आणि विनोदजी तावडे जे आहेत यांनी तर ज्ञानेश्वर विद्यापीठातनं बोगस डिग्री घेतलेली आहे, जे स्वतः हायकोर्टाने 2008 रद्द केलेल्या आहेत पदव्या. त्यानंतर एवढेच नव्हे तर आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्यासारखे वरिष्ठ लोक पण बोगस विद्यापीठातनं डिग्री घेतात. श्रीलंकेतले विद्यापीठ आणि इतर विद्यापीठातले डॉक्टर, नुसतं डॉक्टर हा शब्द लावण्यासाठी हे पदवे घेतले जातात. त्यानंतर इथल्या ज्या रहिवासी ज्या कामगार नेत्या भारती चव्हाण यांनी अनेकांना व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवले की मला डॉक्टर डिग्री मिळाली, आणि यांनी जी डॉक्टर डिग्री घेतली होती ही विश्वकर्मा युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, जे स्वतः युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशननी बोगस ठरवलेलं आहे, याविषयी घेतलेली आहे. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. जलशक्तीच्या माध्यमातून देशभरातील जुन्या स्रोताला नव्याने संजीवनी देण्याचे काम मोदी सरकारने सुरू केले. त्याचा आदर्श घेत पुणे महानगरपालिकेने असाच एक पेशवेकालीन स्रोताचा नव्याने पुरणभरण करण्याचा निर्णय घेतलाय. याचे पेशवेकाळात कात्रज तलावामधून जमिनीतून शहराच्या मध्यवर्ती भागात पाण्याचा पुरवठा केला जायचा. आजही पेठामध्ये फडके हौद, खजिना विहीर अशा नावानी काही भाग ओळखला जातो. नारायणपेठेतल्या ओंकारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या नदीपात्रातील रोडलाच लागून असलेला हा बापूचा झरा. या झऱ्यातून रात्रंदिवस स्वच्छ पाणी हे नदीपात्रात वाहत असते. पूर्वीच्या काळी या झऱ्याच्या परिसरात परीट समाज हा कपडे धुण्यासाठी मोठ्या संख्येने येत होता. आजही तेथे कमी जास्त प्रमाणात कपडे धुण्यास येतात. खरं तर या झऱ्यातून नदीला स्वच्छ पाणी मिळत असल्याने नदीमधील जीवसृष्टी याला फायदा होत असतो. याकरिता महापालिकेने या झऱ्यावरती नव्याने बांधकाम सुरू केले असून त्या ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्याचं पालिकेचं मानस आहे. त्यामुळे या पाण्याचा शहरातील विविध सार्वजनिक बांधकामांना उपयोग होणार आहे. बापूचा झरा हा जो एक जिवंत झरा आज मुठेच्या किनारी आहे आणि हा मोठ्या प्रमाणात गोड्या पाण्याचा स्रोत हा मुठा नदीकडे नेतो. बापूचा झरा हा कात्रज सांडव्याचा एक भाग असू शकतो, कारण का पुण्यामध्ये अनेक हौद आहेत आणि काळा हौद असेल, बदामी हौद असेल, तसंच ओंकारेश्वरमध्ये येणारा हा बापूचा झरा असू शकतो. फार महत्त्वाची भूमिका तो बजावतो आहे, याच्यामध्ये लोकांचं अवलंबन याच्यावर मोठ्या प्रमाणात आहे. इथे गोडं पाणी नदीला जातं आहे, त्यामुळे तिथली जैवविविधता, तिथला प्राणवायू टिकवण्याचं एक महत्त्वाचं काम झऱ्याच्या मार्फत होत आहे. पण आज होतं आहे काय की प्रशासनाकडनं, म्हणजे पुणे महानगरपालिका असेल यांच्या अधिकाऱ्यांकडनं असं ऐकायला मिळतं आहे किंवा पेपरमध्ये वाचायला मिळतं आहे की बापूच्या झऱ्याच्या पाण्याचा उपयोग हा मेट्रो अलाइनमेंट जी नदीपात्रात आहे किंवा मेट्रो अलाइनमेंट जी होती आहे पुण्यामध्ये त्याच्या बांधकामासाठी तो करणार आहे. आणि इथे एक परमनंट वॉटर टँकर फिलर स्टेशन निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे.
तर मला असं वाटतं की कुठलाही अनैसर्गिक वापर ह्या जिवंत धाराचा व्हायला नको. नदीचं पाणी, निसर्गाचं पाणी हे नदीला मिळलंच पाहिजे, जेणेकरून आपण जर ह्या जिवंत धाराला बाळ समजलं आणि नदीला जर आई समजलं तर बाळाला आईपासून तोडण्याचं पाप आपण कुणी करू नये अशी एकंदरीत मला विनंती यामार्फत आपल्याला करायची आहे. शहरात सध्या पुणे मेट्रोचे काम युद्धपातळीवर असून त्यांना विशेष भुयारी मार्गाकरिता 1,00,000 दशलक्ष लिटरची गरज आहे. याकरिता बापूच्या झऱ्यातून पाणी मिळावे अशी मागणी महामेट्रोच्या वतीने पुणे महापालिकेकडे करण्यात आली आहे. त्यावर पालिकेने अजून अंतिम निर्णय घेतला नसल्याने महामेट्रोचे कार्य विभागाचे संचालक अतुल गाडगिळ यांनी सांगितले. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पुणे मेट्रो फेज 1 मध्ये आम्ही 5 अंडरग्राऊंड स्टेशन्स बनवतोय. शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट. तर अंडरग्राऊंड स्टेशन्समध्ये एअर कंडिशनिंगसाठी आम्हाला खूप पाण्याची गरज असते. तर जवळपास अँटिसिपेटेड आहे की आम्ही 1,00,000 लिटर पर डे आम्हाला एअर कंडिशनिंगचा वापर करण्यासाठी पाण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही ऑलरेडी PMC ला एक डिमांड रेज केलेली आहे की जर त्यांच्याकडे अंडरग्राऊंड पाणीचा काही साचा मिळालेला आहे त्यांच्याकडे तर ते त्यांनी आम्हाला महामेट्रोला द्यावं. त्याच्याने असं फायदा होईल की अंडरग्राऊंड वॉटर जे आम्हाला मिळालेलं आहे PMC ला त्याचा प्रॉपर वापर पण होईल आणि ओव्हरऑल कॉस्टमध्ये पण सेव्हिंग होईल. तर मला खात्री आहे PMC याच्यावरती आपलं डिसिजन आम्हाला लवकरात लवकर कळवेल. शेतकऱ्याचा खरा साथीदार त्याचा बैल असतो आणि तोच जेव्हा शेतकऱ्याला सोडून जातो तेव्हा शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो. मावळ तालुक्यात एका शेतकऱ्याने आपला जीवाभावाचा सोबतीचा अखेर निरोप दिलाय. बैलगाडा शर्यतीत रुबाबदार असणारा कबीरेचं भावपूर्ण निरोप देऊन घरासमोर त्याची समाधी उभारली आहे. मावळ तालुक्यातील गरादे परिवारात कबीर नावाच्या पट्ट्या 6 महिन्याचा मस्तान दाखल झाला. त्यांनी आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करून मोठं केलं. अनेक वर्ष त्यांनी बैलगाडा शर्यतीत आपले आणि मालकाचं नाव लौकिक केलं. मात्र गेल्या काही वर्षापासून बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्याने शर्यतीत पळणारे हे बैल निकामी झालेत. मात्र तरीही शेतकऱ्यांनी अशा बैलांना सोडून न देता त्यांचं संगोपन सुरू ठेवलंय. मात्र अनेक वर्षात शर्यतीत उतरले नसल्याने त्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं. बैलगाडा शर्यतीमध्ये मी माझ्या मालकाला प्रथम क्रमांक, घाटाचा राजा, मावळ केसरी, मुळशी केसरी, हिंद केसरी हा मान मिळवून दिलाय आणि सर्वांची मने जिंकण्याचा प्रयत्न केलाय. मात्र अचानक या पट्ट्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. मालक गोठ्यामध्ये मला चारा देण्यासाठी आला. मृत अवस्थेत पाहून मालकाच्या पायाखालची जमीनच सरकली आणि मालक ढसढसा रडायला लागला. त्यानंतर घरातील प्रत्येक इतर कुटुंबियांच्या सदस्यासारखं मला भावपूर्ण निरोप दिला आणि घरच्या बाहेर पट्ट्याच्या अंत्यविधी करून समाधी बांधण्यात आली. बैलगाडा मालक छेळतात पण आम्ही बैलांना छेळतोय काय करतोय? स्वतः तुम्ही इथून त्याच्या दशक्रियेला येऊन बघा पाहिजे की आम्ही गाडा मालक बैलांना छेळतात का काय करतात हे तुम्ही दशक्रियेच्या विधीला सोमवार 10 तारखेला येऊन इथं पाहिजे. आणि पेट संघटनेने बैलगाडी शर्यती बंद केल्यामुळं आज बैलांना 6 वर्ष झाले बैलगाडा शर्यत बंद आहे. बैलगाडा शर्यत बंद असल्यामुळे बैलांचा सराव होत नाही, बैलांची रिहर्सल होत नाही, त्यामुळे बैलांना अटॅक येण्याचे प्रकार घडतात. आज 6 वर्ष झाले बैलगाडा बंद असून सुद्धा आम्ही एवढा आज जे खर्च खुराक एका पैलवानाला लागतो त्याच्यासारखाच खुराक या बैलांना सुद्धा लागतो. तरी सुद्धा आम्ही 6 वर्ष झाले बैलगाडा शर्यत बंद झाली तरी सुद्धा आम्ही या बैलांची जशी संगोपन करतोय त्याच्यामध्ये त्यांच्या खुराकामध्ये कुठल्याच प्रकारची कमतरता आणत नाही. आमची मागणी एवढीच आहे की लवकरात लवकर बैलगाडा शर्यत चालू झाली पाहिजे जेणेकरून बैलांचं संगोपन झालं पाहिजे. अशा प्रकारे बैल अटॅक येऊन किंवा बैलांची आज मालकाला काही जणांची परिस्थिती नसल्यामुळं आज बैल चांगले गाड्याची बैल आज कत्तलखान्यामध्ये जात आहे. तर ते मला प्राणीमित्रांना किंवा पेट संघटनेला एवढं सांगायचं आहे की तुम्ही येऊन स्वतः चौकशी करा की बैल गाडा मालक त्यांना छेळतात का काय करतात. पण म्हणजे आम्ही एखाद्या मुलाप्रमाणे त्याला जपलेलं आहे. 18 वर्ष झाले जसं 6 वर्षाचा असताना आणलेला त्याला तसं एकदम मुलाच्या पेक्षा जास्त जीव लावलेला. त्यामुळं आज 6 दिवस झाले आम्ही त्याची खूप आठवण म्हणजे काही सांगताच येणार नाही. त्याला म्हणजे आंबण पुटी वगैरे सगळं घरचे द्यायचे. आम्ही स्वतः जायची त्यांच्या सगळं बघायची घरी असता नसताना स्वतः मी बघायची. मुलासारखं म्हणजे सर्वच बघायचं त्याचं नाही का घरी नसल्यावरती काय आहे नाही ते सगळं बघायला लागायचं. पुना क्लबच्या वतीने पुना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पुना क्लब येथे दिनांक 10 ते 16 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. पत्रकार परिषदेला जेट 37 चे अध्यक्ष राकेश नवाणी,
पुणे क्लबचे उपाध्यक्ष नितीन देसाई, स्पोर्ट्स चेअरमन शशांक हळबे उपस्थित होते. स्पर्धेचे यंदा 7वे वर्ष आहे. क्लबमधील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी दिनांक 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:30 होणार आहे. स्पर्धेत सहभागी खेळाडूंची लिलावाद्वारे विभागणी करण्यात आली आहे. 11 वर्षाचा यान खान हा सर्वात लहान खेळाडू तर 74 वर्षाचे सर्वात ज्येष्ठ खेळाडू असणार आहेत. स्पर्धा नवीन त्यात ऍड करतोय की अंडर 14 ची काही टीम्स तयार करून प्रयत्न करतो की त्यांना थोडं मायलेज मिळावं. आणि लेडीज टुर्नामेंट पण चालू केलं. शेवटच्या सेमी क्वार्टर फायनल सेमी फायनल फायनलच्या दिवशी आम्ही लेडीजच्या पण मॅचेस करतोय. उद्घाटन सोहळ्याला किंवा समारोप सोहळ्याला कोण प्रमुख उपस्थिती असतात? नाही, आमची प्रमुख उपस्थिती म्हणजे आमचे मेन स्पॉन्सर राकेश नवानी हेच असतील. कारण आम्हाला दरवर्षी आता त्यांचं 3रं वर्ष ते स्पॉन्सरशिप मनापासून आणि पॉझिटिव्हली त्यांची स्वतःची एक टीम खेळते या संघामध्ये. त्याच्यामुळे आमचे ओपनिंग आम्ही त्यांच्याच असते. तर 7 वर्ष विना तिकीट प्रवास केल्याने 5 वेळा जेलमध्ये जावं लागलं, पण लोकांनीच थेट मला आमदारकीचं तिकीट मिळवून दिलं. तिकीट मागण्यासाठी मी कोणत्या पक्षाकडे गेलो नाही, लोकांनीच मला तिकीट दिलं आणि आमदार केलं. त्यामुळे माझ्यासारखा भाग्यवान आमदार महाराष्ट्रात किंवा देशात कुठेच सापडणार नाही, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय. आळंदीमध्ये वारकरी संप्रदायाच्या या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी सपत्नीक या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. 7 वर्षे विदाऊट तिकीट प्रवास केला. कोणी तिकीट काढायला आलं तर मारायचो, पेशंट सोबत फुकटात जाऊ दे. तिकीट न काढल्याने 7 वर्षे किमान 5 वेळा जेलमध्ये गेलो, असं बच्चू कडू यांनी सांगितलंय. उपस्थितांनी तरीही तिकीट मिळालं असं म्हणून पाय खेचण्याचा प्रयत्न केला. यावर त्यांनी भाजप आणि कोणत्याही पक्षाचं तिकीट घेतलं नाही. लोकांनी मला तिकीट दिलं, मी एका पक्षाकडून निवडणूक लढवली नाही, कोणत्याही पक्षाकडे तिकीट मागायला गेलो नाही, थेट लोकांनीच मला आमदार केलं. त्यामुळे माझ्यासारखा भाग्यवान आमदार महाराष्ट्रात किंवा देशात कुठेच सापडणार नाही, अशी भावना व्यक्त केली. आणि 2 ऑक्टोबरला गांधी जयंती लालबहादूर शास्त्री जयंतीच्या दिवशी लग्नाची तीट ठरली. तुकडोजी महाराजांना सांगितलं वरचं आकाश चांगलं पाहिजे आणि तुम्हाला थोडी फुरसत पाहिजे, तो दिवस लग्नाचा असला पाहिजे. वरते आकाश भरला आणि तुम्हाला फुरसत नाही, ऐन पेरणीच्या वेळेस लग्न केलं तर मग वांदा झाल्याशिवाय राहत नाही. आणि 2 ऑक्टोबरला आम्ही ते लग्न ठरवलंय आणि मी माझ्या लग्नात घोड्यावर बसलो नाही. मी जरी धनुष्यबाण उचलला नसल तरी जे कमी होतं तिथं जाण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या लग्नात वऱ्हाडी बोलावले नाही, सगळे अपंग बांधव बोलावले. लग्नावरचा सगळा खर्च घळा घोड्यावरचा खर्च कमी केला. घोडा 200 किलोचं आणि नवरदेव 30 किलोचा, चांगलं दिसत नाही. आणि ते हनुमानजीला सांगायला जायचं म्हणजे त्याच्यापेक्षा अधिक भयाळपणा आहे. हनुमानजीचा आणि त्या लग्नाचा कुठून दुरून दुरून संबंध नाही. लोक सांगते म्हणजे बरेच डॉ मी मनात विचार करतो का हनुमानजी लात काऊन नाही मारत. हनुमानजीवर गेलो नाही, घोड्यावर बसलो नाही, तो खर्च वाचवला. जेवण दिलं नाही, तो खर्च वाचवला. आणि ज्या अपंग बांधवाला 40 वर्षापासून सायकल भेटली नव्हती तो सगळा खर्च कमी केला आणि अपंग बांधवांना सायकल दिली. लग्नाचा कार्यक्रम पूर्ण केला. वा मंगलाष्टासोबत वंदे मातरम म्हटलं, राष्ट्रगीत म्हटलं आणि एकमेकाच्या हाती हार न देता तिरंगा देऊन लग्न पूर्ण केलं. आखरी राष्ट्रभावना सुद्धा मनात असणं गरजेचं आहे. दुःखात असलं तर अरे देवा अरे बापा म्हणायचं आणि चांगलं असलं तर चल गोव्याले असं म्हणायचं. तर दुःखात सुद्धा देश आठवला, सुखात सुद्धा देश आठवला पाहिजे. आणि मग असे अनेक उपक्रम आम्ही केले आणि इतकं सगळं सांगत बसत नाही, याच्यानंतर नैना बोलणारच आहे. आणि म्हणून आपल्या सर्व एवढे सगळे वारकरी पाहताना अत्यंत आनंद झाला. तुमच्याकडून सुद्धा जेवढे भजनी मंडळी आहे, जेवढी वारकरी मंडळी आहे, तेव्हा गावात कोण उपाशी आहे एवढं पहा. आणि किमान महिन्याभरातले 4 दिवस तरी त्याच्या घरी डब्बा देण्याचं काम जरी केलं तर वारकऱ्यासोबत भजनासोबत एक कृतीचा कार्यक्रम निश्चित पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, अशी अपेक्षा करतो. आणि हे 2 शब्द संपवतो. जय हिंद. मांडीऐवजी मनगटातून एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी करणे हे रुग्णांसाठी आरामदायी ठरू शकते. तसेच हार्ट अटॅकवरील उपचारांचे अधिक सुरक्षित पर्याय याबद्दलची माहिती आणि मार्गदर्शन याशिका हार्ट केअरमधील कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख सल्लागार डॉक्टर मनोहर साखरे यांनी दिले. हार्ट अटॅकनंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना एंजिओग्राफी आणि नंतर गरज लागली तर एंजिओप्लास्टी करून घेण्याचा सल्ला दिला जातो. या प्रक्रियेमध्ये त्वचेला कमीत कमी छेद दिला जातो आणि
जांघेच्या भागातून किंवा मनगटातून शरीरात पोकळनळी सोडून ही प्रक्रिया पार पाडली जाते. डॉक्टर मनोहर साखरे यांनी सांगितले की युरोप, USA, जपान या देशांमध्ये मनगटाच्या शिरेतील प्रक्रियेस जास्त पसंती दिली जाते. याचे कारण पर्यायामध्ये रक्तस्त्राव होण्याचा धोका कमी असतो, छेद दिलेल्या जागी इतर काही गुंतागुंती निर्माण होण्याची शक्यता कमी असते. रुग्णांच्या सोयीच्या दृष्टीने हे अत्यंत सुलभ ठरते असे ते बोलत होते. हातातून एंजियोप्लास्टी ही पेशंटसाठी सेफ असते जे पायातून केल्यापेक्षा, आणि तिथे लोकल कॉम्प्लिकेशन एकतर कमी होतात, जसं ब्लिडिंग होणं, हिमॅटोमा होणं, ते कमी असते, आणि त्याच्यामुळं पेशंटच्या जीवाला धोकाही कमी होतो. कारण की पायातून जास्त ब्लिडिंग झालं तर ते हार्ट अटॅकच्या पेशंटला, ज्यांना ब्लड थिनर सुरू असतात, ते रिस्की होऊ शकते, लाईफ थ्रेटनिंग येऊ शकते. आणि हातातून एंजियोप्लास्टी केल्यामुळं दुसरं एक आहे की पेशंट कम्फर्ट, ते इमिजिएटली चालू शकतात, इमिजिएटली बाथरूमला जाऊ शकतात, बसू शकतात, इमिजिएटली जेवण करू शकतात. खर्च ऑलमोस्ट सेमच असतो पायातून हातातून, फक्त हातातून कॉम्प्लिकेशन कमी झाल्यामुळे पेशंटचा हॉस्पिटल स्टे कमी होतो, त्याच्यामुळं टोटल ओव्हरऑल खर्च कमी होतो. ही हातातून एंजियोग्राफीची पद्धत ही पहिल्यांदा 89 सुरू झाली होती, परंतु तरी 2007 ती एवढी प्रचलित नव्हती. तेव्हा 1% लोक एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी हातातून करायचे, आणि मागच्या 1 decade ते आता रॅपिडली राईज होत आहे. आणि भारतामध्ये 8-10% लोक एंजियोप्लास्टी करतात हातातून, आणि युरोपियन याच्यामध्ये ऑलमोस्ट 15-20% ते हातातून करतात एंजियोप्लास्टी. हायलाईट आहे की ही नवीन टेक्नॉलॉजी आहे हातातून एंजियोप्लास्टी करणं, ती पेशंटसाठी एक तर सेफ आहे आणि पेशंटसाठी कम्फर्टेबल आहे. इमिजिएटली मोबिलायझेशन होणं, रिस्क कमी होणं, तर ही ओव्हरऑल चांगली आहे पायातल्या एंजियोप्लास्टीपेक्षा. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 4 प्रमुख धरणांपैकी एक असलेला खडकवासला धरणातून वीज निर्मिती करण्यात येणार आहे. वीज तयार झाल्यानंतर ते पाणी पुन्हा कालव्यात सोडले जाणार आहे. वर्षातून कालवा 170 सुरू असतो, त्यामुळे शेतीसाठी पाणी सोडल्यानंतर वीज निर्मिती करण्यासाठी येणार आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कर्मचारी अभियंता विजय पाटील यांनी दिली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची स्थापना. रामनवमी अथवा अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर राम मंदिर उभारणार स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी सांगितलं. ज्या साधन सामुग्रीचा उपयोग केला जाणार आहे ते यापूर्वीच तयार आहे. आणि शिवसेनेचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची बोगस डिग्री. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.